रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील तळई येथे मोठी दुर्घटना घडली आहे. या ठिकाणी दरड कोसळून 38 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच 40 जण अजून बेपत्ता आहेत. तर याच भागातील साखर सुतारवाडी येथे देखील चौघांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. तळई येथील घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. तळई येथे दरड कोसळल्यानंतर याखाली जवळपास 32 घरे दबली गेली होती. या ठिकाणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर दाखल झाले असून त्यांनी मदत व बचाव कार्याचा आढावा घेतला. ठिकाणी एनडीआरएफ वेळेत आलं असतं तर काही लोकांचे जीवही त्या ठिकाणी वाचू शकले असते. परंतु या सरकारला एवढी लापरवाही सरकारची बेफिकिरी की म्हणजे याला कुठल्या शब्दात वर्णन करावं कळत नाही. आजही त्या ठिकाणी आता एनडीआरएफची पथकं आली, आता शासनातले अधिकारी येत आहेत आणि मला वाटतं हे राज्यकर्त्या त्या सरकारला शोभा देणारी गोष्ट नाही आहे. मी गिरीश महाजन साहेब असतील, आमचे निरंजन डावकरे, आम्ही त्या ठिकाणी सर्वप्रथम पोचलो, तिथल्या व्यवस्थेला मदत केली. त्या ठिकाणी आता आमचे प्रशांत ठाकूर आमदार त्या ठिकाणी पोचत आहेत आणि मला वाटतं आमच्या भारतीय जनता पार्टीची सारी टीम त्या ठिकाणी घटना समजताच त्या ठिकाणी सेवाभावी भावना काम करते. परंतु सरकार म्हणून जे करायला पाहिजे होतं दुर्दैवानं ते झालं नाही. आणि एवढं भयंकर डिझास्टर आहे की हेलिकॉप्टरच्या माध्यमातून तात्काळ त्या ठिकाणी उपलब्ध व्हायला पाहिजे होतं. केवळ जिल्हाधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर द्या म्हणून पत्र लिहिलं आपत्ती व्यवस्थापनाला, असं कधी व्यवस्थापन होत नसतं. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या निष्काळजीपणाची पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बळी या तळीयेच्या घटनेच्या माध्यमातून झाली.